नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि गुन्हा राज या मालिकेच्या 33व्या एपिसोडमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर सर्वप्रथम म्हणजे तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल. माणूस कुठल्या लेवलला नीचपणा गाठू शकतो याची एक नवीन बाउंड्री ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही एक आखायला सुरुवात कराल. ही संपूर्ण गोष्ट जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा आज दिवसभर किंवा पुढचे काही दिवस सतत तुमच्या बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट राहील. या गोष्टीमधले जे पात्र आहेत ते राहतील, कारण ही गोष्टच इतकी भयानक आणि इतकी अनएक्सेप्टेबल आहे की आता या गोष्टीला घडून जरी 30 वर्ष झाले असले तरी या पुढे तरी अशा प्रकारचं एकही उदाहरण किंवा अशा प्रकारचा एकही गुन्हा या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घडू नाही अशी प्रार्थना आपण करू. आणि जर चुकून माकून घडलाच तर एक असं उदाहरण सेट केलं जाईल की यापुढे अशा प्रकारची नीचता दाखवायला कोणीही धाडस करणार नाही याच्यापुढे. म्हणजे गोष्ट आहे 30 वर्षाआधी 1990, आता 23 वर्ष टू बी एक्झॅक्ट, 1990 सालची. तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे सीएम होते, मुख्यमंत्री होते. गोष्ट आहे उल्हासनगरमधली. उल्हासनगरमधल्या पाटील कुटुंबियांची ही गोष्ट आहे. पाटील कुटुंबीय मूळचे जळगावचे राहणारे होते, पण नंतर स्वतःच्या रोजीरोटीसाठी पोटासाठी हे अख्खं परिवार मुंबईला शिफ्ट झालं. मुंबईला स्वतःचं एक किराण्याचं दुकान होतं. या पाटील कुटुंबात नवरा बायको म्हणजे जे पाटील प्रमुख होते ते, त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा. सगळ्यात मोठ्या मुलीचं नाव रंजना, दुसऱ्या मुलीचं नाव रिंकू आणि तिसऱ्या मुलाचं नाव राजू. आणि ही गोष्ट आहे रिंकूची. म्हणजे दिवस होता 3 मार्च 1990. रिंकू देवा 10वीची म्हणजेच SSC ची एक्झाम देत होती. ती ज्या शाळेत भरती होती त्या शाळेचं नाव होतं सेंच्युरियन हायस्कूल. तेव्हा 10वीचे पेपर देण्यासाठी त्या दिवशी ती शाळेत गेली. तिच्या डोक्यात तेव्हा ऑब्व्हियसली पेपरचं टेन्शन असेल, आपल्याबरोबर काय घडणार आहे याची साधी कल्पना सुद्धा रिंकूनी कधी केली नसेल किंवा तिच्या परिवारांनी. आता यापुढे रिंकूचं काय भविष्य आहे याच्याबद्दल, इतकं भयानक भविष्य याचा कधीही विचार केला नसेल. शाळा भरली गेली, पेपर सुरू झाले, काही तास उलटले पेपर सुरू होऊन. SSC ची एक्झाम असल्यामुळे शाळेच्या बाहेर जे मुख्य गेट होतं तिकडे 2 पोलीस कर्मचारी तैनात होते. आता हे पोलीस कर्मचारी यांच्याकडे काही वेपन्स नव्हते, कारण हे फक्त एका शाळेच्या एक्झाममध्ये काय होतं त्याला सिक्युरिटी द्यायला आले होते. कुठल्याही प्रकारचा VIP मेंबर्स याच्यात नव्हते किंवा कुठल्याही काय होतात त्याला टेन्स्ड वातावरणात यांना पोस्टिंग केलं गेलं नसल्यामुळे यांच्या हातात फक्त 2 काठ्या एवढंच होतं, 2 कॉन्स्टेबल होते ते आणि त्याशिवाय ना बंदूक ना काय ना काय. सगळं व्यवस्थित सुरू होतं. अचानक एका वेळेला 2 गुंड या शाळेच्या मुख्य गेट समोर आले, या पोलिसांसमोर आले. त्यांच्या हातात धारदार शस्त्र म्हणजेच कोयता तलवारी इत्यादी इत्यादी होत. या 2 गुंडांनी कुठलाही विचार न करता सरळ या 2 कॉन्स्टेबलवर हमला केला. कॉन्स्टेबलनी त्यांना जमेल त्या प्रकारे या हमल्यांना फाईटबॅक केलं. हळूहळू जे काही घटना घडते ती बघता शाळेतले कर्मचारी, काही विद्यार्थी, आजूबाजूतल्या एरियातली लोक हे सगळे त्या विटनेस म्हणून तिकडे उभे राहिले जे काही घडत होतं ते. पण कोणीही त्या 2 कॉन्स्टेबल आणि या 2 गुंडांमध्ये पडलं नाहीतर एवढा हजारोंचा मॉब खरा तर 2 गुंडांना सहजच ते पकडू शकले असते, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. 2 पोलीस विरुद्ध 2 गुंड असाच हा सामना रंगत होता. अख्ख्या शाळेचं अटेन्शन आवाज होत होता, तरी जे सुपरवायझर होते आणि जे एक्झाम देणारे विद्यार्थी होते ते मात्र त्यांचा पेपर देत होते, पण बाहेर जे काही घडतंय त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष सॉर्ट ऑफ त्या मुख्य गेटकडे फोकस झालं. आणि हाच डाव रचला होता या 4 गुंडांनी. जेव्हा सगळ्यांचं लक्ष या शाळेच्या मेन गेटकडे होतं तेव्हाच 2 गुंड शाळेच्या बॅक गेटनी या शाळेत एंटर झाले. त्यांच्या हातात सुद्धा कोयते आणि पेट्रोलचे कॅन्स होते आणि ऑब्व्हियसली काडीपेटी होती. हे 2 गुंड एंटर झाले आणि ते लोक रिंकूचा शोध घेऊ लागले.
कुठल्या रूम मध्ये रिंकू दिसते असे शोधत शोधत ते पटकन त्या रूम मध्ये दाखल झाले ज्या रूम मध्ये रिंकू होती। त्या रूम मध्ये गेल्यानंतर विद्यार्थींचा आवाज ऐकून पोलीस सुद्धा त्यांना काही कळेना कारण इकडे त्यांच्यावर हमला होतोय, तिकडनं आतमध्ये परत बोंबाबून सुरू झाली। या दोन गुंडांनी रिंकू सोडून प्रत्येकाला त्या कोयत्याच्या पॉइंटवर प्रत्येकाला त्या रूमच्या बाहेर काढलं। सगळ्या जणांना रूमच्या बाहेर काढल्यानंतर ते रूम जे आहे ते आतून लॉक केलं। जे बाहेर उभे होते त्या लोकांच्या असं लक्षात आलं की रिंकू जी आहे ते त्या दोन गुंडांपैकी एकाना ओळखते कारण ती नावासकट त्या गुंडाला हाक मारत होती आणि हे सगळं काय चाललंय इत्यादी इत्यादी असं ती सुद्धा तावातावाने बोलत होती। पण या दोन लोकांनी जो निश्चय केला होता रिंकूच्या बाबतीत तो अतिशय भयानक होता। त्या दोघांनी बंद कमऱ्यामध्ये रिंकूला खूप मारहाण केली। ऑब्व्हियसली दोन पुरुषासमोर एका स्त्रीचा आणि ते पण दहावीतल्या एका विद्यार्थिनीचा काय एवढा जोर चालणार। तिला मार मार मारल्यानंतर एका पॉइंटला जेव्हा रिंकू स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती, हाच तो क्षण होता ज्या क्षणाला कधीही आपण महाराष्ट्राच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये यापुढे कधी ऐकणार नाही वाचणार नाही अशी प्रार्थना करूया। हे दोघं खाली असताना रिंकू खाली जमिनीवर पडलेली असताना रंजना जी मोठी बहीण होती रिंकूची ती सुद्धा त्याच शाळेत होती आणि ती सुद्धा तिची परीक्षा द्यायला आली होती। तिच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली की रिंकूला दोन गुंड जे आहेत त्यांनी घेरलेलं आहे आणि तिला मार मार मारतायत। ती रंजना जी आहे ती धावत आली रिंकूच्या रूम मध्ये जिकडे ती परीक्षा देत होती। त्या दारावर जोर जोरात ती नॉक करू लागली पण गुंडांनी आहे ते दार लॉक केलं असल्यामुळे तिला काहीच करायला वाव मिळत नव्हता। नंतर जे पेट्रोलचे कॅन हे दोघं स्वतःबरोबर घेऊन आले होते त्या कॅनच्या निमित्ताने या दोघांनी रिंकूवर पेट्रोल टाकलं आणि जे घडायला नको होतं तेच या दोघांनी केलं, नरधामांनी केलं असं म्हणायला हरकत नाही की रिंकूला या दोघांनी जिवंत जाळलं। आता सुद्धा हे बोलताना मला अंगावर काटा आला, हे मतलब अनथिंकेबल आहे जे काही झालं होतं ते। रिंकूला जिवंत जाळल्यानंतर रिंकूची राख होईपर्यंत हे दोघं तिकडेच थांबले आणि तो तमाशा तसेच बघत होते। यांना एवढी सुद्धा चिंता नव्हती की समजा कोणी पोलिसांना तोपर्यंत इन्फॉर्म केलं तर आपण पकडले जाऊ। यांचा उद्देश फिक्स होता की यांना रिंकूला निस्तनाबूद करायचं होतं, रिंकूचं अस्तित्व जे आहे ते या पृथ्वीवरनं मिटवायचं होतं आणि त्याचं साक्षीदार सुद्धा या दोघांना व्हायचं होतं। त्यामुळे एंड मोमेंट पर्यंत हे दोघं थांबले। जेव्हा रिंकूची राख झाली आणि ती आग जेव्हा विझली तेव्हा या दोघांनी दार उघडलं आणि पुन्हा एकदा स्वतःच्या हातातली धारदार शस्त्र घेतली आणि कोणीही आपल्या पकडणार नाही याची काळजी घेत दोघं तिकडून फरार झाले। हे दोघं फरार झाले म्हटल्यावर खाली पोलीस जखमी अवस्थेत बसले होते। त्या दोन गुंडांनी त्यांचं काम केलं होतं आणि ते देखील फरार झालेले होते। नंतर इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं। इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं सापडलं की हल्ली एकतर्फी प्रेम मध्यंतरी असं ऍसिड हल्ले खूप व्हायचे खास करून नॉर्थमध्ये, तसाच काहीसा हा प्रकार होता। रिंकूवर एक मुलगा एकतर्फी प्रेम करत होता ज्याचं नाव होतं हरेश पटेल। हा रिंकूचाच शेजारी होता, रिंकूवर प्रचंड प्रेम करायचा पण रिंकूला अभ्यास करायचा होता आणि तिचं प्रेम नव्हतं हरेशवर, त्यामुळे रिंकूनी हरेशच्या प्रेमाला नकार दिला आणि त्याचाच राग म्हणून एक एवढं मोठं षड्यंत्र रिंकूच्या अगेन्स्ट हरेशनी त्याच्या मित्रांबरोबर रचलं। पण ज्या कारणासाठी त्यांनी रिंकूला मारलं ते कारण काय आहे, नक्की एवढ्या मोठ्या टोकाची भूमिका त्यांनी का घेतली याचं उत्तर अनफॉर्च्युनेटली कधीच पोलिसांना सुद्धा मिळालं नाही। जेव्हा की पोलिसांना माहिती होतं की खून कोणी केला आणि त्या खुन्याचं नाव काय आहे, याच्या मागचं कारण म्हणजे ही घटना घडली त्याच्या दोन दिवसानंतर कल्याण स्टेशनच्या एका रेल्वे ट्रॅकवर हरीशचा सस्पिशियस रित्या त्याचा सुद्धा मृतदेह सापडला आणि मग पोलिसांनी स्वतःची छानबीन सुरू केल्यानंतर हरीश पटेल जो मेन सस्पेक्ट होता ज्यांनी हे सगळा डाव रचला होता तो मृत्यूमुखी स्वतःच पडलाय म्हटल्यावर पोलिसांनी स्वतःचे जे लीड्स आहेत जे खबरी आहेत त्यांना कामाला लावलं आणि या चार जणांपैकी उरलेली जे तीन जण होती त्या एकाचं नाव होतं अनुप प्रताप सिंग शर्मा आणि तिसऱ्याचं नाव होतं अशोक वाघ आणि हा चौथा गुंड कोण होता याचा पत्ता आज तक पोलिसांना कधी लागलेला नाहीये। एक थिअरी अशी सुद्धा आहे की रिंकू आणि हरेश एकमेकांवर प्रेम करत होते, त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्या ब्रेकअपचा राग म्हणूनच
हरीशने जे आहे ते रिंकूला ठार मारण्याचं षडयंत्र रचलं. पण हरीशची बॉडी हरीश स्वतःच सुसाईड केली हरीशनी की हरीशला कोणीतरी ठार मारलं की हा कोणातरी वेगळ्याचाच प्लॅन होता आणि हरीशच्या नावावर हे बिल फाडण्यात आलंय रिंकूचं, याचं उत्तर आजही 2023 साली सुद्धा मिळालेलं नाहीये. या दोघांना म्हणजेच जे दोघं पकडले गेले होते अनुप प्रताप सिंग शर्मा आणि अशोक वाघ या दोघांना कोर्टानी 28 वर्षांची शिक्षा दिली. सो कारण कोर्टाचं असं म्हणणं होतं की हे लोक डायरेक्ट त्या कॉन्स्पिरसीमध्ये नव्हते, या लोकांनी मदत केली आहे, त्यामुळे ऍक्च्युली जन्मठेप व्हायला पाहिजे, पण जन्मठेप या दोघांना झाली नाही. फाशी तर कमीत कमी व्हायलाच पाहिजे होती, पण यापैकी काही नव्हता. कोर्टानी या दोघांना फक्त 28 वर्षांची शिक्षा दिली आहे. पण तरी सुद्धा हे दोघं पकडल्या गेल्यानंतर देखील या गोष्टीवर अजूनही विश्वास बसणं जरा कठीण आहे की हरीशनी हे सगळं कांड केलं, आणि जर खरंच हरीशनी रिंकूला जाळण्याचं कांड केलं होतं तर मग हरीशनी स्वतः सुसाईड का केली किंवा हरीशला कोणी मारलंय का, या प्रश्नाचं उत्तर अनफॉर्च्युनेटली अजूनही मिळालं नाही. सो मंडळी, ही होती आय थिंक एक भयानक कथा, जी कथा आय थिंक हॉरर स्टोरीज पेक्षा भयानक आहे. आणि कुठेतरी आय एम शुअर की जर तुम्ही ही अख्खा व्हिडिओ हा बघितला असेल तर नक्कीच ही स्टोरी पुढचे 24 तास 48 तास तुमच्या बॅक ऑफ द माइंड राहीलच. आणि अशा काही घटना घडू नयेत यासाठी सुद्धा आपण एक नागरिक म्हणून, एक रिस्पॉन्सिबल जबाबदार नागरिक म्हणून आपण या गोष्टी आपल्या समाजात घडू नयेत यासाठी अलर्ट राहू, आणि जर घडत असतील तर पोलिसांना लगेचच याबद्दलची माहिती देऊ. सो मंडळी, हा होता गुन्हाराज या मालिकेतला 33वा एपिसोड. मी आशा करतो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. आणि आत्ता या एपिसोड बोलल्यानंतर मी लाईक सबस्क्राईब हे काही बोलत नाही. भेटूया उद्या एका नवीन गोष्टीबरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.